मिर्जापूर वेब सीरीज पाहून बंदुकीचा वापर करून भाई बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या दोघांना पंढरपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे. मिर्जापूर वेब सीरीज पाहून गावठी कट्टे भीमा नदीच्या काठी फायर करून हाताला इजा होते की नाही याचा प्रयोग या दोघांनी केला आहे. पंढरपूर तालुक्याचा भाई होण्याचे स्वप्न अनेकांनी बाळगले होते. हे स्वप्न बाळगताना अनेक जण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले आहेत. एक वेळी आपण पंढरपूरचे भाई बनू यासाठी उत्तर प्रदेशमधून दोन गावठी कट्टे या भाईंनी विकत घेतले. पंढरपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सूरज हेंबाडे यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी या भाईला अटक केली. त्याच्यासोबत एक साथीदार आणि दोन गावठी कट्टे हे पोलिसांनी जप्त केले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या कार्यकाळामध्ये पंढरपुरातील गुन्हेगारांच्या मुसक्या त्यांनी आवळल्या आहेत. पंढरपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना गोपनीय माहिती प्राप्त झालेली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण या ठिकाणी एक इसम त्याच्याकडे एक पिस्तूलसारखं हत्यार आहे या प्रकारची ती माहिती होती. सदर माहितीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेची API केंद्रे व त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक इसम त्यांना आढळून आला. त्याच्याकडं एक गावठी कट्टा त्यांना प्राप्त झालेला आहे. सदर इसमाकडं अधिक चौकशी केली असता त्यांनी अजून एक गावठी कट्टा आपल्याला त्या ठिकाणी रिकव्हरी दिलेली आहे. असे दोन गावठी कट्टे आपण सदर इसमाकडनं रिकव्हर केलेले आहेत. आणि हे जे गावठी कट्टे आहेत तर त्यांनी एक मिर्जापूर नावाची वेब सिरीज बघितलेली होती. ती वेब सिरीज बघितल्यानंतर त्याला गावठी कट्ट्यांविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झालं. ते गावठी कट्टे दिसतात कसे, चालतात कसे, व त्याचा वर्मा नावाचा एक UPचा मित्र होता तर त्याच्याकडनं हे दोन गावठी कट्टे त्यांनी मागवलेले आहेत. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI अरुण फुगे, API केंद्रे PSI असबे व गुन्हे प्रकटीकरण शाखेची सर्व टीम यांनी ही सदरची कामगिरी केलेली आहे. यामध्ये दोन आरोपी आपण निष्पन्न केलेले आहे, दोन गावठी कट्टे रिकव्हर केलेले आहे. यातील एक जो आरोपी आहे तर त्याच्यावर काही 2-व्हीलर आणि 4-व्हीलर चोरीचे यापूर्वीचे गुन्हे आहेत. आणि सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अजून काही कट्टे आपल्याला रिकव्हर करता येऊ शकतात का व हे गावठी कट्टे ज्या ठिकाणाहून आणलेले आहे तर त्या ठिकाणचा देखील आपला शोध घेणं चालू आहे व भविष्यात यातून अधिक वेपन रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर. इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.